एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय आणि त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झालाय. मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आपला निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळवलेला आहे असंही त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे आता शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दावा राहिलेला नाही. भाजप जो मुख्यमंत्री ठरवेल त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असं शिंदेंनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या असून कोणताही किंतु परंतु राहिलेला नाही असं फडणवीस म्हणाले. कुठली कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलं काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. माननीय शिंदे साहेब असतील, मी असेल की माझी दादा असतील, आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील, आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील, त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतु परंतु असेल तर माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे.